आपल्याला कोडिंग दिले ओहो कप काय कप ए ओके तू पाहिला बरं तू कपाची मागू होती ना मला माहिती आहे ओहो सिंपल आहे ओहो तुला दूध पिण्यासाठी कप ओके बस ना आता हे नको ना बस आता हे ठेवून आता हे दुसरं खोलू ना आपण हे बघायचं ना मेलना दीदीचं हे खोलू हे ठेव मेलना दीदीने काय दिलंय परीला शूज बघ किती सारे शूज आहे बघ तिचा मिरर तिचा कोम तिचा मेकअप हे बघ दाखव असं कर पकड दाखव सगळ्यांना कोणी दिलं मेलना दीदीने दे ठीक आहे आपण हे खोलूया कोणी दिले पलक दीदीने काय यार काय अरे अरे खोलूया तिचा जीव याच्या मध्ये ना त्याने परीचा जीव याच्यात अडकलाय काय सांग काय परी काय डॉल तुला कसं माहिती हा डॉल नाहीये वाह अरे ये बघ ना फ्रॉक
बड़ी मेहनत की करते तू तू शूज घालते त्यांना दाखव मला तुझे डॉल आणि त्यांचे शूज दाखव दोघींचे तू कुठे दाखव ना डॉल कुठे अरे डॉल कुठे ग हे बघ वाव कोणी दिली ग ही डॉल परीला मेलना दीदीने दिली हां का बाय ती आणि परीने तिचे जे शूज होते तेला पण घातले जुन्या डॉलला डोकं चांगलं चालवते मॅडम चला आता दोघींना रेडी करा मस्तपैकी हां कोंब कर ओके त्यांचे बघ हे बघ हेअर ड्रायर कर ओके तू कर मम्मा सो इथे आलं आहे माझं मम्मावरचं पार्सल तर त्यामध्ये मी मागवली आता वेनसडेल ऑफर चालू होती लास्ट वीकमध्ये ना बाय वन गेट वनवाली त्यात मी फेस वॉश मागवले आहेत दोन एक टी ट्रीवाला आणि एक विटॅमिन सीचा आणि ही आहे लिपस्टिक तर मम्माची लिपस्टिक आणि लिप टिन पण मागवली ह्यावेळेस त्यांची नवीन आता हे आलेले आहेत बहुतेक सो पिंक कलरची लिपस्टिक आहे आणि लिप बम आहे चेरी रेड कलरमध्ये तर मला हवे होते सो म्हटलं घ्यायचे मला तर हे मम्माचे प्रोडक्ट थोडेसे महाग असतात पण चांगले असतात तर हा लिप टिनचा कलर आहे तुम्ही बघू शकता हातावर आणि आता लिपस्टिक काढून बघूया तर लिपस्टिक पण छान होती आहे तशी मी ट्राय केली आहे ही बघा तर पिंकने ॲक्च्युली हा ना थोडा जास्त डार्क कलर आहे पिंकपेक्षा पण तर चांगले कलर वगैरे आहेत त्याचे तर छान आहेत लिपस्टिक पण आणि लिप टिन पण आणि फेस वॉश तुम्ही पहिले वापरायची आणि इथे आहे हे माझं पनीर हे होममेड पनीर आहे म्हणजे मीसुद्धा पहिल्यांदा बघी तर शॉक झाली होती की मी इतकं छान पनीर बनवू शकते पण यस मी बनवू शकते तर हे बघा हे होममेड पनीर आहे बिलकुल वाटत नाही आहे पण यस हे मी घरी बनवलेलं आहे तर आज आमच्या इथं बेत आहे मटर पनीरचा तर इथे मस्त पनीर मी छोटे छोटे पीस कापून ठेवलेले आहेत आणि इथे मटर पण थोडेसे पाण्यात टाकून ठेवले फ्रीजरमध्ये होते ना आणि इथे मस्त ग्रेव्ही पण बनते आहे सो आज आहे मटर पनीर सो इथे परी करते आहे तिचा बर्थडे ब्लॉग एन्जॉय तर परीला ना ब्लॉग आमचे स्वतःचे व्हिडिओज आणि ब्लॉग बघायला खूप आवडतात तर तिने जे आम्ही आता गेलो होतो ना तिच्या बर्थडेला फार्म हाऊसला तर तिकडचे ब्लॉग्स मी कम्प्लीट 10-10 वेळा एक एक ब्लॉग बघितला आहे आणि आता बर्थडेचा ब्लॉग तिला डान्स बघते आणि मस्त डान्स करत बसते जर ब्लॉग लावून दिले ना तिला कुठले पण आमचे तर ती तेवढा वेळ त्याच्यामध्ये मस्त एंगेज राहते तिला काहीच करायची गरज नाही पडत तर हे खूप छान झालं तिला स्वतःलाच बघून भारी वाटतं त्यात जर अजून जसे हे सगळे मुलं वगैरे असले का मग ती मस्त तिची डान्स वगैरे करते तर इथं तिचा ना डान्स चालला होता त्याला ती एकदम फॉलो करत होती जसे ते करताय ना तसंच करत होती आणि मस्त तिला एकदम मज्जा आली होती तर असंच तिचं आहे ती कधी रमली तर रमून जाते कधी कधी मास होतं ना तिला कधी कधी मीच लागते तर तेव्हा त्रास देते पण रमते चांगली तर ब्लॉग बघायला तिला बरेच मज्जा येते आणि तुम्ही बघू शकताय काय वारा सुटला आहे म्हणजे खरंच हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये पावसाने आणि वाऱ्याने असं तुफान आणलं आहे नुसतं इतका खडखड आवाज येत होता ना म्हणजे मी विंडो बंद जरी करत होती ना तरीसुद्धा विंडोला असे जसे फटके बसत आहे असा आवाज येत होता आणि तुम्ही बघू शकता कपडे बिपडे असे हलत आहे आणि खालची झाडे तर अर्धे वाकली होती पार इतकी हवा सुसाट सुटलेली आहे तर जो वातावरण आहे ते खूप भारी आहे मस्तपैकी चहा आणि भजे मिळाले पाहिजे बस या वातावरणात ते पण ऐकते हां बनवायची मेहनत नको तर एकदम भारीच आहे मग तर काय सो बस हा होता आजचा छोटासा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा
आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. ब्लॉग म्हणजे मी तुम्हाला बघायला भेटली नाही, कारण की ब्लॉग मी क्लिप्स शूट केल्या होत्या आणि त्या मी एकसाथ करून ब्लॉग बनवला आहे. कारण की मी थोडी सध्या बिझी चाललेली होती व्हिडिओची एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे. सो म्हणून हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी, ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या तुमच्यासोबत शेअर करते आहे या वीकमध्ये, त्यासाठी आहे हा ब्लॉग. तर बस या ब्लॉगचं इनिटच करते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.